कसं बघताय या पराभवाकडे? असं आहे, पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की सातत्याने जिंकणारे कधीतरी हारले तर त्याचीच चर्चा जास्त होते, त्याच्यामुळे ती चर्चा जास्त होणं हे साहजिक आहे. पहिल्यांदा तर मी देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला जे काही यश मिळालेलं आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष श्री जगतप्रकाश नड्डाजी, सन्माननीय अमित शहाजी आणि भारतीय जनता पक्षाच्या त्रिपुरा युनिट असेल, नागालँड युनिट असेल, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि देशभरामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना समर्थन मिळत आहे ही 2024 ची नांदी आहे हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो.